भगवान महावीर आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या वतीने पाणपोईचं उद्घाटन करण्यात आलं. बुधवार पेठेतील श्राविका चौकात भगवान महावीर आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक तथा माजी गटनेते आनंद चंदनशिवे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांच्या सेवेसाठी पाणपोईचं उद्घाटन करण्यात आलं. प्रारंभी भगवान महावीर आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस उद्योजक इंद्रमल जैन, क्रेडाई अध्यक्ष अभय सुराणा, महापालिका घनकचरा व्यवस्थापन वाहन विभाग मुख्य सफाई अधीक्षक नागेश मेंडगुळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यानंतर प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. उद्योजक अनिल छाजेट, विधिज्ञ ॲडव्होकेट उमेश मराठे, जैन सोशल ग्रुपचे हर्षल कोठारी, महावीर बँकेचे संचालक गौतम संचेती, गौतम वेद, जयचंद वेद, भैरूलाल कोठारी, विकास संघवी, तिलोक बोत्रा, अशोक छाजेड, राजगोपाल धूत, पुरुषोत्तम धूत, रमेश बंब, मनमोहन वेद, सुभाष लोणावत, सागरमल मांडोत, धन्यकुमार छाबरिया, प्रकाश मंत्री, श्रेणी कोचर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साईकुमार मस्के, गौतम शिंदे, रोहित वाघमारे, अजय अंकुश, जयराज सांगे, भीमा मस्के, आशिष पात्रे, शिरीष गायकवाड, रवी सकट, प्रभाकर निंबाळकर, बापू मस्के, अक्षय काळे, शिरीष गायकवाड, विनायक सुरवसे, सूरज चंदनशिवे, अभिषेक साळवे, सनी गायकवाड, सिद्धांत भंडारे, मनीष साळवे आदींनी परिश्रम घेतले. पीबी ग्रुपचे अध्यक्ष अमित बनसोडे, कार्याध्यक्ष आदित्य चंदनशिवे, माजी नगरसेवक गणेश पुजारी, चंद्रकांत सोनवणे, पीबी ग्रुपचे प्रमुख गौतम चंदनशिवे, सचिव महेश शिंदे यांची उपस्थिती होती. या ठिकाणी जैन मंदिरामध्ये आज या ठिकाणी भगवान महावीराचे विचार सर्व समाजात रुजावे या दृष्टिकोनातून या ठिकाणी नतमस्तक होऊन पूर्ण समाजामध्ये भगवान महावीरने दिलेली सगळी प्रेरणा ही समाजामध्ये जागृत व्हावे या पद्धतीने आज या ठिकाणी सर्वांना या महावीर जयंतीच्या शुभेच्छा आहेत. त्याचबरोबर सोलापूर शहरामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची देखील जयंती मोठ्या उत्सवपूर्ण वातावरणात साजरी होत असते. या महावीर जयंती असतील किंवा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल याच्या अनुषंगाने आज प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या वतीनं या ठिकाणी सर्व जैन धर्मियांच्या उपस्थितीमध्ये या भागाचे लोकप्रिय नगरसेवक कार्यसम्राट आनंद चंदनशिवे तसेच पीबी ग्रुपचे सर्व कार्यकर्ते आणि सर्व जैन धर्मीय बांधव यांच्या उपस्थितीमध्ये शहरातील लोकांसाठी पूर्ण आता हे उन्हाळ्याचे सुरुवात झाली आहे तर लोकांना या ठिकाणी धान भागवण्यासाठी एक जनसेवा या हेतून प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या वतीने आज या ठिकाणी पाणपोईची सोय केली आहे. या दोन्ही महामानवाला मी प्रथमतः अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय श्री चंदनशिवे साहेब इथले नगरसेवक, आदरणीय श्री गणेशजी पुजारी सर, पीबी ग्रुप, प्रबुद्ध भारत संघटना या सर्वांचा मी अत्यंत कृतज्ञ आहे. कारण आज उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सुद्धा या सर्व तरुणांनी, समाजसेवकांनी की सामाजिक भान ठेवून या ठिकाणी पाणपोळी चालू केली. खरोखरच त्यांच्याकडे हे जे विचार आहेत, सामाजिक ऋण आहे, सामाजिक बांधिलकी आहे, हे सामाजिक बांधिलकी जपण्याचं महान कार्य ते करत आहेत.